भारद्वाज, पानकोंबडा किंवा ग्रेटर कोकून, या पक्ष्याचं संपूर्ण शरीर चकचकीत काळ्या रंगाचं असून त्यावर तांबूस रंगाचे पंख असतात. सहजासहजीने आढळणारा भारद्वाज त्याच्या लांब सडक पंख आणि शेपटीमुळे तसेच लाल भडक डोळ्यांमुळे तो कायमचा लक्षात राहतो. हॅलो फ्रेंड्स, मी सुयोग हवळ, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनेलवर. चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भारद्वाज हा खरा कोकिळेच्या कुळातला एकटा दुकटा व जोडीनं राहणारा पक्षी, पण अंडी मात्र स्वतः बनवलेल्या घरातच घालतो. विणीचा हंगाम जून ते सप्टेंबर असतो. जमिनीपासून साधारणतः 15 फुटांवर झाडाच्या डोलीत किंवा एखाद्या वळचणीच्या जागेला छान घुमटाकर खोपा बांधलेला असतो. पिल्लांचा सांभाळ दोघे मिळून करतात. लहानपणी आणि अगदी अलीकडेही माझी आजी सांगायची, सकाळी पानकोंबडा दिसला म्हणजे शुभ शकून. विनोदाचा भाग म्हणजे परीक्षा आल्या, एखादं महत्त्वाचं काम असेल, तर आजही एखादा पानकोंबडा कुठे दिसेल का हे आम्ही पाहत असतो. कृष्ण आणि त्याचा बालमित्र सुदामा यांची गोष्ट माहिती आहे? तर या सुदाम्याला द्वारकेच्या वाटेवर असताना भारद्वाज आडवा गेला होता असा महाभारतात उल्लेख आहे. कृष्ण भेटीनंतर सुदाम्याचं आयुष्य कसं बदललं हे सांगायला नकोच. पर भारद्वाज दिसणं शुभ का म्हणायचं? त्याच्या 2 इंची नख्या अत्यंत तीक्ष्ण असतात. अवतीभोवती भारद्वाज दिसला की आपण निर्धक व्हायचं. सापाचं विंचूचं भय त्याच्या हद्दीत तरी नक्कीच नसतं. सरपटणारा तमाम प्राणीवर्ग त्याचं भक्ष असल्याने त्याला जाम घाबरतो. तर या राजस पक्षाने कोकणातल्या सावंतवाडीचं शहर पक्षी हे पद मिळवलेलं आहे बरं का.